मंगलवार 8 सप्टेंबरला बिडकी नेते सभा अनवर्या विवाहितेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या विवाहितेस सासरच्या मंडळीकडून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास असल्याचे पोलीस तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सभा अनवर्या विवाहितेस तिचा पती अनवर रहमान अतार, सासू तमिजाबी रहमान अतार आणि सासरे रहमान अतार यांच्याकडून सतत मानसिक शारीरिक छळ करण्यात येत होता. तसेच घर बांधण्यासाठी माहेरकडून पैशाची मागणी सुद्धा करण्यात आली होती. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या जाचास कंटाळून विवाहितेने राहत्या घरामध्ये दोर फास लावून आत्महत्या केली आहे असा आरोप विवाहितेच्या वडिलांनी केलाय. सासरच्या मंडळीविरुद्ध हत्येचे कलम लावून पुढील तपास करावा अशी विवाहितेच्या वडिलांनी मागणी केली आहे. पैशाची मागणी करत होते ते, एकदा पैसे मागितले. आत्ता 3 महिने पहिलेच मला पैसे मागितले की बाबा आम्हाला घर तोडायचं, आम्हाला 2 लाख रुपये लागले. मी म्हणलं मग आपल्याकडे असले तर मी दिन नाही तर मी कुठून देऊ. आपल्याकडे मी असले तर देईन, नाही तर मी कुठून देऊ घर तोडायला मागे. मग तुमच्याकडे इतके पैसे, मी म्हणलं मी गरीब माणूस आहे मी कुठून देईन इतके पैसे. हां आणि इतके 7 मुली आहे, हां यायला दिलं तर सगळ्याला कुठून देऊ. मी हातावरचा माणूस आहे, धंद्यापाणीवाला माणूस आहे. मी त्याला ये म्हणलं, ते म्हणे काय हरकत नाही. तुम्हाला तुमचा जीव पाहू राहिले बने, आम्ही मन पाहू राहिले बने, तुम्ही काय म्हणता म्हणून. मी म्हणलं बा मन पहा का काय पहा, मग आपल्याकडे असले तर देईन, नाही असले तर कुठून देईन, तुम्ही काय बी पहा. मग त्याच्या बादमध्ये आणखीन एकदा त्याचा फोन आला का मम्मीला, त्याच्या मम्मीला फोन आला. मम्मीने विचारलं बेटा काय तुला काय म्हणले का पैशाबद्दल काय नाही. म्हणे मम्मी पैशाबद्दल त्याच्याबद्दल काय नाही म्हणे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी चांगलं आहे, मग आपलं चांगलं आहे. मग आम्ही त्याच्याकडे पाहिलं नाही, आता पाहिलं तर असं असं झालं ते. राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.